हा निर्णय गेले दोन महिने जेच मी अगदी पराकाष्ठाने प्रयत्न करत होतो, कारण याचं पूर्ण डॉक्युमेंटेशन आपल्या महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून उपकेंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत जवळपास 2,500 आपले जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये जे जे पेशंट आयपीडी मध्ये असतात किंवा ओपीडी मध्ये येतात त्या ठिकाणी त्यांना ज्या ठिकाणी 100% ऑक्युपन्सी किंवा ओपीडीला सुद्धा जवळपास 100% रश असते, मग अशा पेशंटला जवळपास केस पेपर काढणं किंवा हॉस्पिटलची फॉर्मॅलिटी करणं, 20 रुपयाचं चलन भरणं, 30 रुपयाची पावती करणं, 10 रुपये भरणे, याच्यासाठी अमाऊंट अगदी किरकोळ आहे, पण याच्यासाठी 2-2, 3-3 तास लाईनमध्ये उभं राहणं आणि त्या ठिकाणी आयपीडीसाठी रांगेत उभं राहायचं, 3 तास घालवायचे आणि मग कुठेतरी त्याचं त्या हॉस्पिटलमध्ये एंट्री होऊन 2 ते 3 दिवस तो पेशंट ऍडमिट व्हायचा, आणि ह्या सगळ्याचा जर एकंदरीत अंदाज घेतला तर जवळपास 71 कोटी रुपये पर इयर हे शासनाच्या तिजोरीत जमा होत होते। पण तुम्ही बघितलं असेल की 20 रुपये भरले नाहीत म्हणून आज पेशंटचा डिस्चार्ज झाला नाही, त्याला थांबवावं लागलं, कारण लाईन 3 तास होती, 4 तास होती, आणि मग अशा पद्धतीचं हे शहरी भागात ठीक आहे, पण ग्रामीण भागामध्ये माझा शेतकरी बांधव असेल मोलमजुरी करून रोजगार करून स्वतःची उपजीविका भागवणारा माझा कामगार असेल ह्याच्यासाठी हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे। आणि ग्रामीण भागातील पीएससी पासून जिल्हा रुग्णालयापर्यंत अशा पद्धतीचा माझा शेतकरी बंधू किंवा कामगार वर्ग त्या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये येतो, आणि आज गेले महिनाभर मी ह्याच्यावरती काम करत होतो आणि आज कॅबिनेटनं अशा पद्धतीचा महत्वपूर्ण निर्णय मी जो त्यांच्यापुढे विनंती केली त्याला आज मान्यता मिळालेली आहे की सर्व उपचार औषध उपचार असेल किंवा ऍडमिट करणाऱ्या पेशंटचा कॉटचे चार्जेस असतील किंवा केस पेपरचे चार्जेस असतील हे सर्व आजच्या निर्णयानं महाराष्ट्रातील माझ्या सर्व जनतेला शासकीय रुग्णालयामध्ये पीएससी पासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व उपचार मोफत मिळणार आहेत। सर्व चाललं याच्यामध्ये, फक्त औषध उपचार किंवा फर्स्ट एड असं नाहीये, केस पेपरचा पासून ते सर्व उपचारापर्यंत, मग शस्त्रक्रिया असतील किंवा कुठली ट्रीटमेंट असेल चांगली तिथपर्यंतचे सर्व उपचार, सर्व म्हणजे सर्व फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी जे जे शासनाच्या निर्धारित केलेली जी काय किंमत आहे त्याची कॉस्ट सर्व्हिस देण्याची ती पूर्ण मोफत केली जाणार आहे। हा निर्णय आरोग्य विभागाने घेतलेला आहे, जे हॉस्पिटल युडीच्या अंडरखाली येतात अर्बन डेव्हलपमेंटच्या महानगरपालिका मेगा सिटी किंवा मेट्रो सिटी ह्याबाबतला हा निर्णय नाहीये, हा आरोग्य विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या हॉस्पिटलसाठीचा निर्णय आहे। ते बघा, रेशन कार्ड किंवा अशा पद्धतीचा कुठलाही ह्या ठिकाणी हेतू नाहीये। तुम्ही बघितलं असेल महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सुद्धा पूर्वी पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड अशा पद्धतीचा आधार घेऊन त्यांना ती योजना लागू करण्यात येत होती। माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या महिन्यामध्ये तीही घोषणा करून अशा पद्धतीचं कुठलंही एक त्याच्यावरती ज्याला कॅपिंग म्हणू कुठलंही ठेवलेलं नाही, ही योजना सुद्धा 12.5 कोटी जनतेसाठी लागू केलेली आहे। त्याच पद्धतीनं कुठल्याही रेशन कार्ड किंवा कुठलंही फक्त आधार कार्ड असेल त्याचं आभा कार्ड असेल किंवा महात्मा फुले योजनेचं कार्ड असेल त्याच्यावरती ह्या ठिकाणी महात्मा फुले योजनेचं कार्ड सुद्धा वापरायची गरज नाही किंवा आभा कार्डही वापरायची गरज नाही, कारण माझ्या शासकीय रुग्णालयामध्ये हे सर्व उपचार इथून पुढे म्हणजे जवळपास अमृत महोत्सवी वर्ष आहे म्हणून येत्या 15 ऑगस्ट पासून ही योजना मोफतची योजना कार्यान्वित होईल। फक्त त्याचं आयडेंटिटी आधार कार्ड असल्यानंतर त्या बीपीएल कार्ड वगैरे ह्या ठिकाणी कुठं त्याची गरजच लागणार नाही। 12.5 कोटी जनतेसाठी जे शासकीय रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत उपचार घेऊ इच्छितात त्यांना हे सर्व उपचार मोफत आहेत। सर, खरं तर ह्या संपूर्ण सार्वजनिक आरोग्य उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यातील किती लोक जे आहेत त्याचा फायदा घेतील तुम्हाला असं वाटतंय आणि सरकारवरती काय अतिरिक्त बोजा वगैरे पडणार का, त्याची तरतूद सरकारने कुठे केली आहे का? नाही, जवळपास बघा 12.5-13 हजार कोटीचं बजेटरी प्लॅनिंग माझ्या आरोग्य विभागाचं असतं,
आणि याचा आम्ही मागच्या 3 वर्षाचा एकंदरीत अंदाज घेतला जवळपास याच्यामध्ये 100 ते 150 कोटीचा अतिरिक्त भार सरकारी तिजोरीवरती पडणार आहे वार्षिक पडणार आहे आणि तो कॅबिनेटनं त्याला मंजुरी दिलेली आहे आणि आज हा निर्णय घेताना मला आनंद होतोय की हा ऐतिहासिक निर्णय आज मी या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये घेण्यास सक्षम ठरलो आणि माझ्या कॅबिनेटनं माझ्या मुख्यमंत्र्यांनी आणि माझ्या उपमुख्यमंत्र्यांनी त्याला चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन दिलं त्याच्यामुळेच मी हा निर्णय आज घेऊ शकलो। याच्यामध्ये अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुग्णालयापासून जवळपास 2 ते 2500 रुग्णालय याच्यामध्ये समाविष्ट आहे।